नमस्कार विद्यार्थी शिक्षक मित्रांनो, श्री शंभो महादेव देवस्थान ट्रस्ट फुरसुंगी संचालित न्यू इंग्लिश स्कूल फुरसुंगी, मी गणित शिक्षक श्री काळे बी एस तुम्हा सर्वांचं इयत्ता 9वी गणित ऑनलाइन क्लासमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। मित्रांनो, आपण इयत्ता 9वी विषय गणित प्रकरण पहिले भूमितीतील मूलभूत संबोध हे सुरू केलेले आहे। त्याचे दोन व्हिडिओ मी तुम्हाला पाठवलेले आहे। पहिल्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिले, बिंदू म्हणजे काय, रेषा म्हणजे काय, प्रतल म्हणजे काय, बिंदूचे निर्देशक माहीत असतील तर त्या दोन बिंदूमधील अंतर कसं काढलं जातं, या सर्वांचा आपण छानपैकी पहिल्या व्हिडिओमध्ये अभ्यास केलेला आहे। त्याच्यावरचे प्रॅक्टिस सेट सराव संच पण तुम्ही सोडवलेला आहे। त्यानंतर दुसरा व्हिडिओ आपण पाहिला, त्याच्यामध्ये फक्त दरम्यानचा कन्सेप्ट समजून घेतली आणि त्या दरम्यानत्यावर आधारित परीक्षेमध्ये आम्हाला उदाहरणं कशी विचारली जातात हे पाठ्यपुस्तकाच्या आधारे आपण समजून घेतली आणि त्याच्यावर तुम्ही सराव पण केलेले। मित्रांनो, आज त्याच प्रकरणाचा आपण तिसरा पार्ट पाहणार आहोत, भाग 3। आणि या भाग 3 मध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी पाहणार आहोत ते अगोदर पाहूया। या तिसरा जो व्हिडिओचा भाग आहे मित्रांनो, याच्यामध्ये रेषाखंड, त्यालाच आपण लाईन सेगमेंट म्हणतो, किरण रेषा ए बी, एकरूप रेषाखंड, रेषाखंडाच्या एकरूपतेचे गुणधर्म, त्याला इंग्लिशमध्ये प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रंट सेगमेंट म्हणतो। आणि एकरूप रेषाखंड म्हणजेच कॉन्ग्रंट सेगमेंट म्हणतो। त्यानंतर रेषाखंडाचा मध्यबिंदू, त्याला मिड पॉईंट ऑफ सेगमेंट म्हणतो। रेषाखंडाची तुलना म्हणजेच कंपॅरिझन ऑफ गिवन टू सेगमेंट। रेषाखंडाची किंवा किरणाची लंबता म्हणजेच परपेंडिक्युलरिटी ऑफ सेगमेंट ऑफ रे। आणि शेवटचा लास्ट पॉईंट बिंदूचे त्या रेषेपासूनचे अंतर म्हणजेच डिस्टन्स ए पॉईंट फ्रॉम ए लाईन। एवढ्या घटकांचा अभ्यास आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला, लाईन सेगमेंट म्हणजेच रेषाखंड कशाला म्हणायचं ते समजून घेऊया। रेषाखंड, आता तुमच्या मनात कदाचित शंका आली असेल, सर आपण हे सर्व घटक खालच्या इयत्तेत अभ्यासलेले आहे, मग पुन्हा हे तुम्ही घटक आम्हाला इयत्ता 9वीमध्ये शिकवणार आहात का? हो विद्यार्थी मित्रांनो, हे जे घटक आम्ही आत्ता तुमच्याशी या घटकाची माहिती मी देणार आहे, ते घटक जे आत्ता आपण पाहिले ते सर्व घटक मित्रांनो, संच हा जी कन्सेप्ट आहे, हे जो मुद्दा आहे, याच्यावर आधारित आपण या सर्व भूमितीय जे मूलभूत घटक आहेत यांच्या व्याख्या समजून घेणार आहोत। आता तुम्ही म्हणणार, सर संचातल्या कोणत्या कन्सेप्ट आम्ही प्रामुख्याने विचारात घेणार आहोत? बरोबर आहे मित्रांनो, तीनच कन्सेप्ट मी विचारात घेणार आहे। प्रमुख पहिली कन्सेप्ट मुख्य म्हणजे संयोग संच, दुसरी संयोग संचालाच आपण युनियन सेट म्हणतो, आणि दुसरी आहे छेद संच, त्यालाच इंटरसेक्शन सेट म्हणतो, आणि त्याच्या पुढची आहे ते म्हणजे उपसंच, सबसेट हा घटक आपण समजून घेतले आणि त्याच्यावर आधारित या भूमितीय कन्सेप्ट आपण आज समजून घेणार आहोत। चला, रेषाखंड म्हणजे काय, मी एक आकृती काढतो, बघा आकृतीचं निरीक्षण करा। एक सेगमेंट मी काढलेला आहे, एक रेषाखंड काढलेला आहे आणि त्याच्यावर मी रेड कलरचे असे पॉईंट जेवढे दाखवता येईल तेवढे मी दाखवलेले आहे। सर हे पॉईंट कशासाठी आम्हाला दाखवलेत? मित्रांनो, हीच कन्सेप्ट आज आपण संचाच्याद्वारे समजून घेणार आहोत की रेषाखंड म्हणजे काय। रेषाखंड म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एक बिंदूचा संच आहे की ज्याचे तुम्हाला अंत्यबिंदू माहीत आहेत आणि त्या अंत्यबिंदूमधील असणारे समाविष्ट असणारे असंख्य बिंदू आहेत आणि यांचा मिळून तयार होणारा
एक संच आहे ते म्हणजे रेषाखंड आहे। म्हणजे संचाची संकल्पना ह्या व्याख्या समजून घेताना कशा उपयोगी पडतात हे आता आपल्या लक्षात आलं असेल। आणि विद्यार्थी मित्रांनो, रेषाखंड हा वाचताना, त्याचं वाचन करत असताना किमान आपल्याला दोन इंग्रजी अक्षराचा वापर करावा लागतो। आणि त्याचं वाचन हे रेषाखंड ए बी किंवा रेषाखंड बी ए, रेषाखंड उलट वाचला तरी चालतं। रेषाखंडाचे जे अंत्यबिंदू असतात ते अंत्यबिंदूचं वाचन आपण करत असतो, म्हणजे शेवटचे बिंदू ए आणि बी। रेषाखंडालाच संक्षिप्त नाव आहे मित्रांनो, रेख। आता रेषाखंड ए बी म्हणजेच रेख ए बी, बघा त्याची मी तुम्हाला शाब्दिक मांडणी दिलेली आहे। सोबतच्या आकृतीत बिंदू ए आणि बिंदू बी या दोन बिंदूच्या दरम्यानचे सर्व बिंदू यांचा संयोग संच, बघा संचाचा आधार घेऊन मी व्याख्या कशी तयार केली बघा, म्हणजे रेषाखंड ए बी असे म्हणतात। रेषाखंड ए बी म्हणजेच बिंदू ए आणि बी यांच्या दरम्यान असणारे सर्व बिंदू यांचा संयोग संच म्हणजे रेषाखंड ए बी। बाळ, पर्टिक्युलर आपण रेषाखंड ए बीची व्याख्या पाहतोय, तसंच रेषाखंड पी क्यू, रेषाखंड एक्स वाय ती व्याख्या आपण कशी मांडू शकतो ते तुम्हाला दाखवलेलं आहे। बिंदू ए आणि बीला रेख ए बीचे अंत्यबिंदू म्हणतात। रेषाखंडाच्या अंत्यबिंदूमधील अंतराला त्या रेषाखंडाची आपण काय म्हणतो, लांबी म्हणतो, बरोबर आहे। आणि लांबी नेहमी लक्षात ठेवा एल अक्षराने दर्शवले जाते। मग मला ते सिम्बॉलिकली चिन्हाद्वारे कसं मांडता येईल, हाऊ टू राईट लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू डिस्टन्स ए अँड बी। ई इट मीन्स दॅट इफ लेंथ ऑफ ए बी इज 5 cm देन यू राईट लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू 5, म्हणजेच रेषाखंड ए बीची लांबी 5 असेल तर रेख ए बी बरोबर 5 असे सुद्धा लिहितात, असे लिहिले तरी चालू शकतं। रेख ए बीची लांबी 5 आहे म्हणजेच रेख ए बी बरोबर 5, हा अर्थ त्याचा आपल्याला समजणं आवश्यक आहे। चला पुढचा घटक पाहूया, किरण ए बी। बघा मी तुम्हाला व्याख्या जी आत्ता देतो आहे ते संयोग संच, छेद संच आणि उपसंच याचा आधार घेऊन देतो आहे, तो नीट समजून घ्या मित्रांनो। किरण ए बी उजव्या बाजूला मी आकृती काढलेली आहे, पा रे ए बी। समजा बघा त्याची व्याख्या मी आता संचाच्याद्वारे कशी स्पष्ट होतो आहे। समजा ए आणि बी हे दोन भिन्न बिंदू आहेत, बरोबर। रेख ए बीवरील बिंदू आणि ए दरम्यान, बी दरम्यान पी असे सर्व बिंदू पी यांचा संयोग संच म्हणजे किरण ए बी होय। किरणची व्याख्या तुम्ही खालच्या वर्गात शिकलेला आहात की अशी भौमितिक आकृती की जी एक दिशेने, एका दिशेने अमर्याद पसरलेली असते, म्हणजेच रेषेचा एक भाग मर्यादित आणि दुसरा भाग अमर्यादित असतो, अशी जी आकृती रेषेची असते त्याला, म्हणजे रेषेचाच एक भाग असतो त्याला आपण किरण असे म्हणतो, हे खालच्या वर्गात आपण शिकलेलं आहे। पण आता इयत्ता 9वीमध्ये आपण संयोग संच, संच या संकल्पनेचा आधार घेऊन व्याख्या तयार करतो आहे, याचा अर्थ पर्टिक्युलर बिंदू विचारात घेऊन आपण व्याख्या तयार करतो आहे हे समजून घेणं फार आवश्यक आहे। आणि याचाच आधार घेऊन आपल्याला उदाहरणे पण सोडवायची आहेत, म्हणून आकृती नीट पहा विद्यार्थी मित्रांनो, त्या आकृतीचा आधार घेऊन मी व्याख्या तयार केलेली आहे। समजा ए आणि बी हे दोन भिन्न बिंदू आहेत, रेख ए बीवरील बिंदू आणि पी ए डॅश ए दरम्यान, बी दरम्यान पी असे सर्व बिंदू पी यांचा संयोग संच म्हणजे किरण ए बी होय। आणि बिंदू एलाच किरणाचा आरंभ बिंदू म्हणतात, हा एक घटक फार महत्त्वाचा आहे। किरण ज्या बिंदूपासून सुरुवात होते त्या बिंदूला, त्या किरणाचा आपण काय म्हणतो, आरंभ बिंदू म्हणतो। आणि उरलेल्या बिंदूपैकी एकाला तुम्ही अंत्यबिंदू म्हणू शकता, बी पी डॅश डॅश डॅश।
म्हणजे हे अनंतापर्यंत आहे. आता तिसरा पॉइंट पहा, रेषा ए बी, त्यालाच इंग्लिशमध्ये लाईन ए बी म्हणतो आपण. आता त्याची व्याख्या मी बघा, आकृती पहा, मी आकृती दिली आहे तुम्हाला. रेषा ए बी बघा आकृती, तिचं निरीक्षण करा आणि तिची व्याख्या मी कशी तयार केली बघा. किरण ए बी, बघा आकृतीकडे नीट पहा, किरण ए बीचा बिंदू संच आहे. आत्ता आपण शिकलो आहे बिंदू संच किरणाचा. किरण ए बीचा बिंदू संच आणि त्याच्या विरुद्ध किरणाचा बिंदू संच मिळून जो संयोग संच तयार होतो त्याला आपण रेषा ए बीचा बिंदू पथ किंवा सॉरी बिंदू संच असे म्हणतो, किंवा ती रेषा ए बी आहे असे म्हणतो. यावरून मित्रांनो काय लक्षात आलं असेल तुमच्या? सर, किरणसुद्धा एक बिंदू संचच आहे आणि किरण एखादा जर बिंदू संच किरण घेतला, उदाहरणार्थ किरण ए बी, तर त्याचा जो विरुद्ध किरण असतो त्याचा बिंदू संच घेतला आणि त्या दोन्हीचा जेव्हा आपण संयोग संच घेतो त्यालाच आपण काय म्हणतो? रेषा. याचाच अर्थ तुमच्या लक्षात आला असेल मित्रांनो, रेषा म्हणजे दोन विरुद्ध किरणांचा संयोग संच म्हणजे रेषा असते, हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता विसरणार नाही तुम्ही, रेषा ए बी म्हणजेच दोन विरुद्ध किरणांचा संयोग संच म्हणजेच रेषा ए बी आहे. मित्रांनो दोन विरुद्ध किरण कशाला म्हणायचं हे शिकलेलं आहे तुम्ही पाठीमागे, की जे दोन किरणाचा आरंभबिंदू एकच असतो आणि त्यांच्या दिशा मात्र परस्पर विरुद्ध असतात, अशा दोन किरणांना आपण काय म्हणतो? विरुद्ध किरण म्हणतो. बघा, किरण ए बी आणि किरण ए पासून लेफ्टला निघालेला किरण बघा, बी पासून राईटला निघालेला किरण बघा, आणि यांचा संयोग संच म्हणजेच काय असतो? रेषा ए बी असतो. चला पुढचा घटक पाहूया आपण, चौथा घटक एकरूप रेषाखंड. मित्रांनो त्यालाच इंग्लिशमध्ये आपण कॉन्ग्रंट सेगमेंट म्हणतो. आता मला सांगा, दोन एकरूप रेषाखंड कधी असू शकतात हे तुम्ही त्याच्या आकारावरून सांगणार का? नाही सर, आम्हाला त्या रेषाखंडाची लांबी माहीत पाहिजे. जेव्हा त्या दोन रेषाखंडाची लांबी समान असते आणि त्याच दोन रेषाखंडांना आपण एकरूप रेषाखंड असे म्हणतो, त्यालाच कॉन्ग्रंट सेगमेंट म्हणतो. इफ टू सेगमेंट्स हॅव सेम लेंथ देन दीज टू सेगमेंट्स आर कॉल्ड कॉन्ग्रंट सेगमेंट. मी आकृती दिली आहे पाहुजे बाजूला, रेख ए बी 5 सेंटीमीटर लांबीचं आहे, रेख सी डी 5 सेंटीमीटर लांबीचं आहे, आणि मग त्याची मांडणी मी कशी केली बघा. जर लेंथ ऑफ ए बी बरोबर लेंथ ऑफ सी डी म्हणजेच 5 सेमी समान आहे, तर रेख ए बी कॉन्ग्रंट रेख सी डी. मित्रांनो तुमच्या मनात शंका आली, सर रेख ए बी कॉन्ग्रंट जर सेगमेंट सी डी असेल तर सेगमेंट सी डी कॉन्ग्रंट टू सेगमेंट ए बी आम्ही म्हणू शकतो? हो, एकदम करेक्ट. येस, ओके, एकदम करेक्ट आहे तुमचं. तुम्ही रेख ए बी कॉन्ग्रंट सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट टू सेगमेंट सी डी म्हणजे सेगमेंट सी डी कॉन्ग्रंट टू सेगमेंट ए बी असतं लिहू शकता तुम्ही. पुढचा पॉईंट पाहूया, रेषाखंडाच्या एकरूपतेचे गुणधर्म, त्यालाच इंग्लिशमध्ये प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रंट सेगमेंट म्हणतात. फार महत्त्वाचे आहेत विद्यार्थी मित्रांनो, आणि हे गुणधर्म आपल्याला बऱ्याच वेळा थेरम प्रूव्ह करण्यासाठी, प्रमेय सिद्ध करण्यासाठी वापरावे लागतात, त्यामुळे ते नीट समजून घ्या. पहिला आहे परावर्तनता, त्यालाच रिफ्लेक्सिव्हिटी म्हणतात, त्यालाच परावर्तनता म्हणतात. आता काय गुणधर्म नेमका सांगतो हा? अतिशय सोपा आहे मित्रांनो, प्रत्येक रेषाखंड स्वतःशी एकरूप असतो, यालाच आपण परावर्तनता, एकरूप रेषाखंडाचा पहिला गुणधर्म म्हणतो. प्रत्येक रेषाखंड स्वतःशी एकरूप असतो. त्याचं एक्झाम्पल मी दिले पा, उदाहरण रेख ए बी कॉन्ग्रंट टू रेख ए बी म्हणजेच रेख ए बी कॉन्ग्रंट टू रेख बी ए, हे उदाहरण त्याचं आपण लिहू शकतो. प्रत्येक रेषाखंड हा स्वतःशी काय असतो? एकरूप असतो, त्यालाच आपण परावर्तनता गुणधर्म म्हणतो. दुसरा गुणधर्म आहे सममितता, त्याला इंग्लिशमध्ये सिमेट्री म्हणतो. आता काय हा गुणधर्म आहे मित्रांनो? जेव्हा पहिला रेषाखंड दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असतो
तेव्हा दुसरा रेषाखंड हा पहिल्या रेषाखंडाशी एकरूप असतो आणि यालाच सममितता असे म्हणतात. त्याचं उदाहरण बघा, त्यालाच इंग्लिशमध्ये सिमेट्री. इफ वन सेगमेंट कॉन्ग्रुएंट टू अनदर सेगमेंट अँड अनदर सेगमेंट कॉन्ग्रुएंट टू फर्स्ट सेगमेंट इज कॉल्ड सिमेट्री प्रॉपर्टी. फॉर एक्झाम्पल, रेख ए बी कॉन्ग्रुएंट रेख सी डी. जेव्हा रेख ए बी कॉन्ग्रुएंट रेख सी डी, तेव्हा रेख सी डी कॉन्ग्रुएंट रेख ए बी. म्हणजे जर रेख ए बी इफ लेंथ ऑफ ए बी किंवा ऑर सॉरी लेंथ नाही घेतलं चालेल, इफ सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट सी डी देन सेगमेंट सी डी कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ए बी, दिस प्रॉपर्टी इज नाउन एज सिमेट्री. त्यालाच मराठीमध्ये सममितता म्हणतात. तिसरी प्रॉपर्टी फार महत्त्वाची आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याला संक्रमकता म्हणतात. काय म्हणतात? संक्रमकता म्हणतात. त्यालाच इंग्लिशमध्ये ट्रान्झिटिव्हिटी म्हणतात. आता ट्रान्झिटिव्हिटी म्हणजे काय? जेव्हा पहिला रेषाखंड दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असतो व दुसरा रेषाखंड हा तिसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असतो, तेव्हा तिसरा रेषाखंड हा पहिल्या रेषाखंडाशी एकरूप असतो, यालाच संक्रमकता असे म्हणतात. यालाच संक्रमकता एकरूपतेचा गुणधर्म म्हणतात. त्यालाच ट्रान्झिटिव्हिटी म्हणतात. हेच इंग्लिशमधून आपण कसं सांगू शकतो? इफ वन सेगमेंट कॉन्ग्रुएंट टू अनदर सेगमेंट अँड सेकंड सेगमेंट कॉन्ग्रुएंट टू थर्ड सेगमेंट देन थर्ड सेगमेंट कॉन्ग्रुएंट टू फर्स्ट सेगमेंट, दिस प्रॉपर्टी इज नाउन एज ट्रान्झिटिव्हिटी. आणि तेच उदाहरण मी दिले पहा शेजारी. जर रेख ए बी कॉन्ग्रुएंट टू रेख सी डी असेल व रेख सी डी कॉन्ग्रुएंट टू रेख ई एफ असेल, तर रेख ए बी कॉन्ग्रुएंट टू रेख ई एफ असेल. तोच मी उदाहरणानं उदाहरण तुम्हाला हे गुणधर्म समजून दिलेले. उदाहरणाहूनसुद्धा आपले हे गुणधर्म लक्षात येतील मित्रांनो. खूप सोपे गुणधर्म आहेत आणि हे गुणधर्म बऱ्याच वेळा आम्हाला परीक्षेत लिहायला पण सांगतात, त्यामुळे हे तिन्ही गुणधर्म तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. पहिला परावर्तनता, प्रत्येक रेषाखंड स्वतःशी एकरूप असतो. दुसरा सममितता, जेव्हा पहिला रेषाखंड दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असतो तेव्हा दुसरा रेषाखंड पहिल्या रेषाखंडाशी एकरूप असतो, यालाच सममितता गुणधर्म म्हणतो. आणि तिसरा गुणधर्म आहे संक्रमकता, म्हणजेच पहिला रेषाखंड दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असतो आणि दुसरा रेषाखंड हा तिसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असतो, तेव्हा तिसरा रेषाखंड हा पहिल्या रेषाखंडाशी एकरूप असतो, यालाच संक्रमकता गुणधर्म असे म्हणतात. एकरूप रेषाखंडाचे हे तीन अतिशय महत्त्वाचे गुणधर्म आहेत आणि त्याची ही तीन उदाहरणे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. पुढचं आहे रेषाखंडाचा मध्यबिंदू. हाही मुद्दा खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. त्याला इंग्लिशमध्ये मिड पॉईंट ऑफ सेगमेंट म्हणतात. म्हणजेच दिलेल्या रेषाखंडाचा मध्यबिंदू. कशाला म्हणायचं मित्रांनो? रेषाखंडावरील ज्या बिंदूमुळं दिलेल्या रेषाखंडाचे दोन समान भाग होतात त्याच बिंदूला त्या रेषाखंडाचा मध्यबिंदू असे म्हणतात. इफ ए पॉइंट डिव्हाइड टू द गिव्हन सेगमेंट इन टू सेम पार्ट देन दिस पॉइंट इज कॉल्ड मिड पॉइंट ऑफ गिव्हन सेगमेंट. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट डेफिनेशन. ही व्याख्या फार महत्त्वाची आहे. तेच मी दरम्यान त्याच्या आधारे कशी सांगितले बघा. जर ए डॅश एम डॅश बी आणि रेख ए एम कॉन्ग्रुएंट रेख एम बी, कॉन्ग्रुएंट म्हणजे एकरूपता, एकरूपतेचं चिन्ह माहिती आहे तुम्हाला, रेख ए एम एकरूप रेख एम बी, तर किंवा तेव्हा एम हा बिंदू रेख एम ए बीचा मध्यबिंदू आहे असे म्हणतात. आता मला सांगा, रेषाखंड ए बीवरील असा एक बिंदू असतो, एकच बिंदू असतो की ज्या बिंदूमुळं दिलेल्या रेषाखंडाचे दोन समान भाग होतात. बघा आकृतीमध्ये मी दाखवले रेख ए एम एकरूप रेख एम बी, म्हणजेच ए एमची लांबी जेवढी आहे तेवढी एम बीची असते. आणि म्हणून एक गुणधर्म लक्षात ठेवा, प्रत्येक रेषाखंडाला किती मिड पॉईंट असतात, किती मध्यबिंदू असतात? सर, एकच असतो. देअरफॉर यू रिमेंबर दॅट
each सेगमेंट हैव ओनली वन मिड पॉइंट. आता मिड पॉइंट वर एक फॉर्म्युला, एक सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ते सूत्र फार महत्त्वाचं आहे, की उदाहरण सोडवताना आपल्याला सतत उपयोगी पडतं. बघा आकृतीवरून मी सूत्र कसं लिहिले, लेंथ ऑफ ए एम इज इक्वल टू लेंथ ऑफ एम बी इज इक्वल टू वन हाफ लेंथ ऑफ ए बी. याचा अर्थ काय, ए एमची लांबी आणि एम बीची लांबी समान असते आणि त्या प्रत्येक रेषाखंडाची लांबी ही नेहमी मोठ्या रेषाखंडाच्या निंपट असते. हे सूत्र तुम्हाला लक्षात ठेवणं फार आवश्यक आहे. आपल्याला सराव संचामधले उदाहरण या सूत्राच्या द्वारे आपल्याला सोडवायचे आहेत, म्हणून हे सूत्र तुम्हाला मुद्दाम मी वेगळ्या कलरनं दाखवलेलं आहे. चला पुढं जाऊया. पुढचा पॉईंट, रेषाखंडाची तुलना. फार सोपा पॉईंट आहे हा. जेव्हा दिलेल्या दोन रेषाखंडाची लांबी माहीत असते, ज्या रेषाखंडाची लांबी मोठी असते तो रेषाखंड मोठा असतो, ज्या रेषाखंडाची लांबी लहान असते तो रेषाखंड लहान असतो. मी आकृती दिलेली आहे, त्याच्यावर मी जास्त काही बोलणार नाही आहे. तुम्हाला लहान मोठेपणा रेषाखंडाचा सहज सांगता येईल आणि त्यालाच आपण त्या रेषाखंडाची काय करतो, तुलना म्हणतो. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे, रेषाखंडाची किंवा किरणाची लंबता. याचा अर्थ काय मित्रांनो, जेव्हा दोन रेषाखंड परस्परांना लंब असतात तेव्हा त्याच्यामध्ये लंबता आहे म्हणतात. जेव्हा दोन रेषा एकमेकीला लंब असतात तेव्हा त्याच्यामध्ये लंबता आहे म्हणतात. एक रेषा एक किरण परस्परांना काटकोनात छेदतात तेव्हा त्याच्यामध्ये लंबता आहे असे म्हणतात. या आकृतीच्या द्वारे मी तुम्हाला दाखवलेलं आहे, ते तुमच्या सहज लक्षात येईल. लंबता याच्यामध्ये, याचा अर्थ ते एकमेकांना काटकोनात छेदतात. यालाच आपण मग दोन रेषाखंडसुद्धा परस्परांना लंब असतात, एक किरण एक रेषाखंड लंब असतो, एक रेषा एक किरणसुद्धा परस्परांना लंब असते आणि यालाच त्यांच्यामध्ये काय म्हणतात, लंबता म्हणतात. आणि शेवटचं आहे, बिंदूचे रेषेपासूनचे अंतर, त्यालाच डिस्टन्स ऑफ पॉईंट फ्रॉम ए पॉईंट म्हणतो. आकृतीमध्ये पहा, इफ वी टेक द सी पॉईंट आउट ऑफ गिवन लाईन ए बी आणि सी पासून मी ए बीवर परपेंडिक्युलर टाकला आहे, लंब टाकला आहे सी डी, यालाच लंबा डी हा बिंदूला लंबाचा लंबपाद म्हणतात. आणि हा लंब आहे सी डी आणि लेंथ ऑफ सी डी इज ए, तर बिंदू सी हा रेषा ए बी पासून ए अंतरावर आहे असे म्हणतात. हा अतिशय सोपा भाग आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि याच्यावर आधारित आता आपण काय करूया, स्वाध्याय समजून घेऊया. स्वाध्याय, खालील सारणीत संख्या रेषेवरील बिंदूचे निर्देशक दिले आहेत त्यावरून पुढील रेषाखंड एकरूप आहेत का नाही ठरवा. आता मला सांगा, हे दोन रेषाखंड एकरूप आहेत का नाही ठरवायचे. मी पहिलं उदाहरण सोडवून देतो आहे, उरलेली दोन उदाहरणे तुम्ही सहज सोडवू शकाल. आता मला सांगा, रेषाखंड एकरूप आणण्यासाठी आपल्याला रेषाखंडाची लांबी माहीत पाहिजे आणि लांबी म्हणजेच त्या दोन रेषाखंडाच्या अंत्यबिंदूमधील अंतर, आणि अंतर तुम्हाला काढण्यासाठी बिंदूचे निर्देशक चौकटीमध्ये दिलेले आहेत. त्याचा आधार घेऊन तुम्ही डिस्टन्स डी काढू शकता, डिस्टन्स ए बी, आणि डिस्टन्स डी म्हणजेच लेंथ ऑफ डी आणि डिस्टन्स ए बी म्हणजेच लेंथ ऑफ ए बी असतं हे तुम्हाला माहीत आहे. आणि त्याचा आधार घेऊन मी उदाहरण पहिलं कसं सोडवलं आहे बघा, बिंदू डीचा निर्देशक -7 आहे, तसेच बिंदू ईचा निर्देशक हा 9 आहे, आणि म्हणून डिस्टन्स मला ए डी काढायचं आहे, ते काढण्यासाठी मला कोणता निर्देशक मोठा आहे तो अगोदर माहीत करून घ्यावा लागेल. 9 हा -7 मोठा आहे, कारण धनसंख्या ऋणपेक्षा मोठ्या असतात, आणि म्हणून डिस्टन्स ए बी सॉरी डिस्टन्स डी ई इज इक्वल टू लेंथ ऑफ डी ई इज इक्वल टू 9 -7 आणि त्याला आपण सोपे रूप दिलं म्हणून रेख डी बरोबर -+ काय होईल अधिक, म्हणून 9 + 7 किती आलं उत्तर, 16. रेख डी ईची लांबी किती आली, 16. चला आता आपण असंच सेम काय करूया, रेख ए बीची लांबी काढूया. बघा उजव्या बाजूला बिंदू एचा निर्देशक मी माहीत करून घेतला, मला वरील चौकटीत एचा निर्देशक दिला आहे -3, बी बिंदू त्याचा निर्देशक दिला आहे 5, त्याच्यावरून मी डिस्टन्स ए बी काढण्यासाठी कोणता निर्देशक मोठा आहे तो माहीत करून घेतला, 5 - 3 मोठा आहे, आणि म्हणून डिस्टन्स ए बी इज इक्वल टू लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू 5 - म्हणजेच -3, आणि मग त्या दोन्हीची सोपे रूप दिलं
रेख ए बी बरोबर 5 + 3 बरोबर उत्तर आल 8। ह्याच्यावरून तुम्ही निरीक्षण करा, लक्षात येईल रेख डी ई आणि रेख ए बीची लांबी समान आहे का? नाही, म्हणून ते दोन रेषाखंड एकरूप नाहीत असे म्हणतात। आणि जर असेल तर ते दोन रेषाखंड एकरूप आहेत असे म्हणतात। काय अवघड आहे का याच्यावर सांगा, म्हणजे दुसरं आणि तिसरं उदाहरण तुम्ही सहज सोडू शकाल अशा पद्धतीनं। चला एक खाली शेवटी वाक्य लिहायला मात्र विसरू नका, म्हणून रेख डी ई व रेख ए बीची लांबी समान नाही, म्हणून रेख डी ई व रेख ए बी एकरूप नाहीत। आणि जर समान असेल तर समान आहे म्हणा, आणि म्हणून रेख डी ई रेख ए बी एकरूप आहे असं म्हणू शकतो आपण। आत्ता सध्या समान नाहीत म्हणून ते एकरूप नाहीत। चला पुढे जाऊया। आता एक ॲक्टिव्हिटी मी देतो आहे, ती ॲक्टिव्हिटी नीट पहा, फार महत्त्वाची आहे विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेत निश्चित ही ॲक्टिव्हिटी येते। सोबतच्या आकृतीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे द्या। किरण आर पीच्या विरुद्ध किरणांचे नाव लिहा। आता विरुद्ध किरण तुम्हाला माहीत आहे कशाला म्हणायचं, किरण आर पी विरुद्ध किरण काय येईल बघा, त्याचं उत्तर तुम्ही थोडा विचार करा आणि मग मी उत्तर देतो काय असेल सांगा। किरण आर एस, एखादा विद्यार्थी म्हणजे सर मी किरण आर टी म्हणू शकतो, हो म्हणू शकतो, किरण आर एस म्हटलं तरी चालेल, किरण आर टी म्हटलं तरी चालेल। चला दुसरा प्रश्न बघा, किरण पी क्यू व किरण आर पी यांचा छेदसंच लिहा। बघा बरं, किरण आर पी कुठं आहे आणि किरण पी क्यू बघा यांचा छेदसंच काय असेल, विचार करा जरा। किरण काय असेल, पी क्यू, एकदम करेक्ट, व्हेरी गुड। चला पुढचा प्रश्न बघा, रेख पी क्यू व रेख क्यू आरचा संयोग संच काय असेल बघा बरं, रेख पी क्यू आणि रेख क्यू आर काय असेल संयोग संच, रेख किंवा जो मोठा सेगमेंट आहे तो त्याचा संयोग संच असेल, एकदम करेक्ट। रेख क्यू आर हा कोणकोणत्या किरणाचा उपसंच आहे ते मात्र तुम्ही करावा असा अपेक्षा आहे, जमेल ना तुम्हाला, काय अडचण नाही सर, बरोबर। किरण क्यू आर व किरण आर क्यू इत्यादी त्यांचा तो काय उपसंच आहे। आता मधले दोन मात्र तुम्ही सोडवा, शेवटचा मी सांगतो, किरण एस पी आणि किरण एस टी यांचा छेदसंच काय असेल, बिंदू एस असेल, म्हणजे दोघांमध्ये कॉमन असणारा जो पॉईंट आहे तो बिंदू काय एस आहे, आणि म्हणून याला आपण छेदसंच एस म्हणतो। बर मित्रांनो, ही ॲक्टिव्हिटी करताना मात्र मी दिलेली उत्तरं आहेत ती सुरुवातीला लगेच तुम्ही घेऊ नका, अगोदर जी मी ब्लँक दिलेलं आहे ते ब्लँक तुमच्या वहीमध्ये लिहा, तुम्ही उत्तरं लिहा आणि मग माझ्या व्हिडिओमध्ये कन्फर्म करा की तुमची उत्तरं बरोबर आहेत का चूक आहेत। चला मित्रांनो, खूप छान घटक तुम्ही समजून घेतलेला आहे, थँक्यू। इथंच थांबूया आपण।